स्वागत सिटी चॅनल परिवाराकडून नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. आता बातमीपत्र विस्ताराने. नवरात्र उत्सवानिमित्ताने आई एकविरा देवी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे करण्यात आले आयोजन. शेतकरी बापू माईंच्या शेतात बंधाऱ्याचे पाणी घुसल्याने लिंबू झाडांचे झाले नुकसान. अग्रसेन महाराज जयंती निमित्ताने अग्रवाल समाजातर्फे काढण्यात आली मोटरसायकल रॅली. सर्व पितरी अमावस्या निमित्त करण्यात आले तर्पण पूजन. आणि प्ले आर्ट क्लासेस तर्फे घेण्यात आले गरबा दांडिया प्रशिक्षण. कांद्याची कुलस्वामिनी आई एकविरा देवी मंदिरात रविवारपासून शारदीय नवरात्र उत्सव प्रारंभ झाला आहे. या निमित्ताने दिवसभर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पहाटे 5 वाजता काकड आरती, त्यानंतर पूजा अर्चा होम हवन आदी कार्यक्रम दररोज होणार आहेत. घटस्थापनाच्या शुभ मुहूर्तावर कांद्याची कुलस्वामिनी आई एकविरा देवी मंदिरात शारदीय नवरात्र उत्सवात प्रारंभ झाला आहे. या नवरात्र उत्सवात मंदिर 24 तास भाविकांसाठी खुले राहणार आहे. पहाटे 5 वाजता काकड आरती, तसेच सकाळी 8 वाजता, दुपारी 12 वाजता, सायंकाळी 7 वाजता, रात्री 12 वाजता आरती केली जाईल. रविवार दिनांक 29 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर या दरम्यान दिवसभर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 8 वाजता मंदिराचे पुजारी यांच्याच हस्ते देवीची आरती करण्यात आली. भाविकांना देवीच्या दर्शनाचा लाभ मिळावा म्हणून जय्यत तयारी करण्यात आली आहे. मंदिर परिसरात कुठलाही अनुसूचित प्रकार घडू नये म्हणून सर्वत्र CCTV कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तरी भाविकांनी सर्व धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन मुख्य विश्वस्त सोमनाथ गुरव कार्यकारी अध्यक्ष मधुकर गुरव यांनी केले आहे. श्री एकविरा देवी रेणुका माता मंदिर ट्रस्टच्या वतीने श्री एकविरा देवीचा अश्विन नवरात्र उत्सवाला आज सुरुवात झाली आहे. आज सुरुवातीला पहाटे 5 वाजेपासूनच गर्दी झाली. पहाटे 5 ची काकडा आरती झाली, आता 7 वाजेची आरती झाली, नंतर परत दुपारी 12 होईल, परत सायंकाळी 7 होईल, परत रात्री 12 होईल, अशा 5 आरत्या रोज होतील. आणि ह्या येणाऱ्या 10 दिवसामध्ये दुपारच्या 12 आरतीला आई भगवतीचा प्रसाद म्हणून उपवासाचा असल्यामुळे सावधानाची खिचडी ही वाटप करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे आई भगवतीच्या दरबारात ह्या 10 दिवसात वेगवेगळे धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक असे वेगवेगळे कार्यक्रम होणार आहेत. त्याचप्रमाणे योगा करण्याकरता, योगाची माहिती घेण्याकरता या ठिकाणी मंदिरातर्फे असं एक खोलीत माहिती देण्यासाठी एक स्टॉल लावण्यात आलेला आहे. जे अपंग भाविक आहेत त्यांना मंदिरात आतमध्ये प्रवेश करू शकत नाही अशा भाविकांकरता व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आणि या सगळ्या कार्यक्रमाचे वेगवेगळ्या प्रमाणात कार्यक्रम होतील. त्याचप्रमाणे आई भगवतीच्या दरबार पंचमीला कुमारिका पूजन होईल, अष्टमीला नवचंडी यज्ञ होईल, नवमीला सवासन पूजन होईल, दसऱ्याला सीमोल्लंघन होईल, कोजागिरी पौर्णिमा उत्सव साजरा होईल, कोजागिरी पौर्णिमेच्या पहिल्या दुपारी 12 वाजेच्या आरतीनंतर आई भगवतीची पालखी या ठिकाणी मंदिर परिसरात होईल व सायंकाळी 56 भोग अर्पण करण्यात येतील. आणि 7:30 ते 11:30 असा देवीचा गोंधळ जागरणाचा कार्यक्रम देखील कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी घेण्यात येणार आहे. तर या उत्सवाचा आनंद आणि भगवतीचा आशीर्वाद सर्वांनी घ्यावा असं ट्रस्टतर्फे विनंती आहे. आणि आई भगवतीचा आशीर्वाद घेऊन आपली दिनचर्या चालवावी. आणि आज हे 10 दिवस सतत रोज हौस हौस सगळ्यांनी दर्शनाला यायला पाहिजे. ह्या 10 दिवसाच्या दर्शनाने आपल्या येणाऱ्या भवितव्यात चांगले दिवस येतात, चांगलं आपलं शारीरिकदृष्ट्या हे होतं. त्यामुळे हे 10 दिवस सगळ्यांनी दर्शनासाठी यावं
आणि आपला आनंद लुटावा. धन्यवाद. शेतकरी बापू माळे यांच्या शेतात धांदणी नाल्याचे पाणी घुसल्याने त्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. शासनाने भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे. धुळे तालुक्यातील आर्णे गावातील शेतकरी बापू तुळशीराम माळे यांची धांदणे शिवारात शेती आहे. धांदणे बंधाऱ्याचे दुरुस्तीचे काम करून बंधाऱ्याची उंची वाढविण्यात आली. दरम्यान दिनांक 28 रोजी पडलेल्या पावसामुळे बंधारा भरून वाहू लागला. बंधाऱ्याचे पाणी नाल्यात शिरले, मात्र नाला खोलीकरण करण्याची मागणी असतानाही नाला खोलीकरण करण्यात आले नाही, त्यामुळे संपूर्ण नाल्याचे पाणी शेतात शिरल्याने लिंबूच्या झाडांचे प्रचंड नुकसान झाले आहे. गेल्या 5 वर्षापासून या झाडांची निगा बापू माळे करीत होते, मात्र बंधाऱ्याचे पाणी शिरून प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. तरी शासनाने तात्काळ झाडांचा पंचनामा करून आर्थिक नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी बापू माळे यांच्यासह आप्पा खंडू माळे, संजय माळे, धनराज माळे, मनोज कोळी आदी शेतकऱ्यांनी केली आहे. मी आर्णी गावाचा एक शेतकरी असून माझ्या शेतालगत धांदरणी नाला हा वाहतो. त्याच्यावर आत्ता दुरुस्तीचे काम जलयुक्त शिवारात करण्यात आलेलं आहे. ते काम 3,43,000 आम्हाला ग्रामपंचायतीजवळ जलयुक्त शिवाराच्या ह्याच्याने माहिती मिळते. मी 2 सदर कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद, लघुसिंचन विभाग यांना 1 पत्र दिलं. वारंवार त्यांना त्या दिवशी त्यांची उंची वाढवली आणि बांधकाम केलं, दुरुस्ती केली. त्या दिवशी मी त्यांना वारंवार सांगत होतो की बाबा माझ्या शेताजवळच्या नाल्याचं खोलीकरण केलेलं नाही आहे. जर मोठा पाऊस आला तर माझी शेती वाहू शकते. माझे त्याच्यात 5 वर्षाचे निंबूचे झाडं आहेत. ती माझी मेहनत आहे. ती मेहनत आज काल रोजी नाला फुटून माझं जबरदस्त किती नुकसान झालेलं आहे ते मी अंदाज सांगू शकत नाही. नंतर आपलं जिल्हा कृषी अधिकारी यांनी पंचनामा करून त्या झाडांची किंमत काढून मला योग्य ती भरपाई देण्यात यावी ही मी विनंती करतो आहे. अग्रवाल समाजाचे आराध्य दैवत अग्रसेन महाराज जयंती निमित्ताने अग्रवाल समाज बांधवांनी मोटारसायकल रॅलीसह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. अग्रवाल समाजाचे आराध्य दैवत अग्रसेन महाराजांची रविवारी जयंती होती. या निमित्ताने अग्रवाल समाजातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी 10 अग्रसेन पुतळा मालेगाव रोड वरून अग्रवाल समाज बांधवांतर्फे मोटारसायकल रॅली काढण्यात आली. रॅली शहरातील विविध मार्गावरून काढण्यात आली. नदी किनारील अग्रवाल भवन येथे रॅलीचा समारोप करण्यात आला. यावेळी निरंजन भतवाल, संदीप बजोरिया, नंदलाल अग्रवाल, गणेश अग्रवाल, प्रभू दयाल अग्रवाल, मोहन अग्रवाल, अजय अग्रवाल, सतीश मुंबईवाले, सुनील सिंगाणिया आदी समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या रॅलीसह इतर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजकांनी दिली. आज अगरवाल समाजातर्फे एका भव्य दिव्य अशी बाईक रॅली आयोजित करण्यात आली आहे. त्याचा समाजाच्या युवा युवती पुरुष महिला सगळे सहभागी होत आहेत. तरी आम्ही सगळ्यांचं अभिनंदन करतो. आज संध्याकाळी येथे मोठी शोभायात्रा निघणार आहे व विमानाने पुष्पवृष्टी पण होणार आहे. मी सर्वांना विनंती करतो, गोकरांना, अगरवाल समाजातर्फे की मोठ्या प्रमाणात सगळ्यांनी उपस्थित राहावे असं आवाहन अगरवाल समाजाचे अध्यक्ष विनोदजी अग्रवाल, युवकंठ अध्यक्ष दिनेशजी अग्रवाल तर्फे सगळ्यांना करतो. जय हिंद, जय अग्रसेन.